तर कांदा पिकाला विशेष करून आपल्याला हे वापरायचे. त्याचं कारण दाट धुकं हे पडतं, दव जास्त प्रमाणे पडत. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये जी कोणतीही पिकं घेत असतो ह्या पिकांना स्प्रिंकलरच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्याचं जर वातावरण पाहिलं आपण, बाराही महिने कधीही ढगाळ वातावरण, कधीही पाऊस होतो, त्याबरोबर आपल्या कोणत्याही पिकांना थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर पाणी कमी असणे आणि पिकांना तर पाणी जास्त लागत असतं, याच्यावर प्रभावी असं जबरदस्त फायदा करून देणारं हे जुगाड म्हणजे स्प्रिंकलरचं जुगाड. आता हे स्प्रिंकलर आपण कशा पद्धतीने वापरायचे तर लक्षात घ्या, हे स्प्रिंकलर आपण आपल्या कांदा पीक, मिरची, टोमॅटो, कोणतंही पीक असू द्या, मेथी असू द्या, कोथिंबीर असू द्या, घेवडा, वाल, कोणतंही तरकारी भाजीपाला पीक असू द्या, याला वापरणं गरजेचं आहे. आता मुख्यतः सांगायचं झालं तर कांदा पिकाला विशेष करून आपल्याला हे वापरायचे. त्याचं कारण दाट धुकं हे पडतं, दव जास्त प्रमाणे पडतात, हे धुवून जातात, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांच्यावर नियंत्रण मिळतं. आणि विशेष म्हणजे काय झाले सध्या की पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे, आणि ह्या पाण्याच्या तुटवड्यावर देखील हे जबरदस्त जुगाड काम करतं. जिथं कांदा पिकाला आपल्याला लागवडपासून काढणीपर्यंत मिनिमम 10 ते 12 पाणी होतात, तर हे 3 ते 4 पाणी वाचवण्याचं काम करतं. तर ते कसं, 4 तासामध्ये 1 एकर वावर आपलं पूर्णपणे भिजून जातं, कमी पाण्यामध्ये उत्पादन वाढतं, पाथींची क्वालिटी शायनिंग चाकाकी वाढणार, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांच्यावर नियंत्रण मिळणार. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर तुमच्या पालेभाज्या, फळबागा, पिकं यांना देखील हे स्प्रिंकलर वापरत असाल, जबरदस्त तुमचा फायदा होणार. आता हे मिनी स्प्रिंकलर, जे मोठे स्प्रिंकलर आम्ही वापरलेत, तर याची लेंथ पाहू शकता, साधारणपणे 9-9 ते 10-10 फुटापर्यंत हे एक स्प्रिंकलर तर हे भिजवतं, आणि जास्तीत जास्त 15 फुटापर्यंत याची एक बाजू आणि 15 फुटापर्यंत याची एक बाजू भिजली जाते. लक्षात घ्या, फक्त आपल्याला हे 4 तास चालवायचे, कमी पाण्यात जबरदस्त उत्पादन तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, स्प्रिंकलरचं जुगाड ही जर आपली माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची, तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.